खास कोकणी पदार्थ उन्हाळ्यासाठी। कोकमाप्रमाणेच अशी ही ओटाची सालं विकत मिळतात। मला ती अर्थातच जावेनी पाठवलेली आहेत। ती उकळत्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली तास दीड तास, मग ती सालं बाजूला केली आणि या पाण्यामध्ये तांदुळाचं पीठ मिसळलं, त्याच्यातल्या गुठळ्या मोडल्यानंतर ते गॅसवर ठेवलं आणि चांगलं तांदुळाचं पीठ शिजून दिलं। त्याच वेळेला त्याच्यात साखर मीठ दोन्ही ॲड केलं आणि मग खालती उतरवल्यावर त्याच्यावर फोडणी घालायची। फोडणी कडल्यामध्ये करा किंवा पळीमध्ये करा, हिंग मीठ मेरी मेथी नेहमीप्रमाणे, आणि अख्खंच्या अख्खं ते बुडवा म्हणजे लोह त्याच्यात उतरेल, आणि मग आवडीप्रमाणे त्याच्यात ताक मिसळा। हवं तर गरम गरम देऊ शकता किंवा थंड झाल्यावर द्या, अगदी तापकऱ्याला आणि तोंडाला चव गेली असेल तर चांगलं। ही जी सालं आहे ती टाकून द्यायची नाही आहे, ती मिक्सरमधून काढायची। त्याच्यामध्ये हे वाटताना अर्थातच मिरी जिरं लाल तिखट आणि असं हे सगळं टाकलं, परत बारीक फिरवून घेतलं आणि मग हे बाहेर काढल्यावर त्याच्यात पाणी मिसळलं आणि गूळ घातला। गूळ घातल्यानंतर अर्थातच ते गॅसवर ठेवलं आणि चांगलं रटारट रटारट शिजून दिलं। पाणी जास्ती घालू नका, म्हणजे ही अशी आंबटगोड चटणी तयार झाली। ब्रेड बरोबर खा, भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा आणि असं हे ओटाची चटणी सार अतिशय छान, ॲसिडिटी तापकरी सगळ्यांना गुणकारी असा खास कोकणी पदार्थ।